जिने तुम्हाला इतका त्रास दिलाय, तुम्हाला त्याची पण काळजी आहे. जो तुमच्याशी कधी नीट बोलतच नाही तो आदित्य, त्याची सुद्धा तुम्हाला काळजी वाटते. माझी आई तुमच्याशी कधीच नीट वागली नाही, पण तुम्ही मात्र तिच्याशी आदराने वागता. हो, हे कुणालाच जमत नाही. त्या मिहिरला तर नीट आठवतही नसेल की शेवटचं सावनीशी इतकं कधी बोलला होता. तुम्ही त्याला फोर्स केलात म्हणून तो गेला, नाहीतर सावनीवर खूप राग आहे त्याचा. काय झालं? अहो, तुमचं कौतुकच करतोय मी. हेच कौतुक जर मला तुमचं करता आलं असत तर मला जास्त आवडलं असत. म्हणजे ही गोष्ट तुम्ही मिहिरला जर समजावली असती तर काय? त्याच आणि त्याच्या बहिणीचं पॅचअप काय हरकत आहे? काय 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 बोलताय तुम्ही? सावनी कशी वागली आपल्याशी माहिती आहे ना. एक्झॅक्टली. तिचा भाऊ जर तिच्या आयुष्यात असता आजही तर कदाचित बरी वागली असती. त्या काळात जे काही घडलं ते सिच्युएशन सावनीने अजिबात नीट हँडल केली नाही, ती चुकीचंच वागली. तिच्या वागण्याचं मी समर्थन नाही करत आहे, पण आपण नाही नाकारू शकत ना. ती नव्हती खुश. तिचा आनंद शोधण्यासाठी ती बाहेर गेली. आणि जगात प्रत्येकाला स्वतःचा आनंद शोधण्याचा अधिकार आहे हे जर मिहिरच्या कळत्या नकळत्या वयात तुम्ही त्याला सांगितलं असत तर त्याच्या मनात इतका राग ठेवून मोठा नसता झाला तू. सावनी जे काही वागली आहे ते मला अजूनही जस्टिफायबल वाटत नाहीये. बट आय थिंक यू आर राईट. माझंच चुकलं. मी मिहिरला समजवायला हवं होत. तुम्हाला स्वतःला पटलं समजेल तर त्याला समजवाल ना. कडू कारलं. काय चुकीचं बोलले? इमोशनलेस, खडूस, कडू, काय झालं की भस्कन अंगार येणार आहे? मी अंगार येतो. मी खडूस, मी कडू कारलं. हो, अजूनही मी तुम्हाला भावनाशून्य वाटत, रूड वाटत. सांगा ना, इतका वाईट आहे मी? अजिबात वाईट नाही. कडू कारला.